पैठणमध्ये बुधवारी दहीहंडी उत्साह साजरी केली आहे यावेळी एकावर एक, एक मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याची गोविंदा पथकातील चढा होळ आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा तब्बल तीन तासांचा दहीहंडीचा थरार बघायला मिळालाय पैठण येथे गागाभट्टा चौक पटांगणामध्ये बुधवारी रात्री दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाला यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी लोटली होती डीजेचा ठेका आणि गोविंदारे गोपाळाच्या तालावर तरुणाई थिरकली आहे प्रारब्ध फाउंडेशनच्या वतीनं हा दहीहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत सहभागी गोविंदा पथकांनी सुरुवातीला चार थरांची सलामी दिली तर सायंकाळी आठ वाजता प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली आहे यावेळी सात गोविंदा पथकांनी या फेरीत सहभाग नोंदवत चार थर रचले मात्र दहीहंडी फोडण्यात ते अपयशी ठरले सहभागी संघामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा कमालीची चढाओढ पहावयास मिळाली या फेरीतही कुणाला यश न मिळाल्यानं दहीहंडीची उंची कमी केली गेली यामध्ये बिडकींच्या जनसेवा मंडळाने जिगरबाज वृत्तीचं दर्शन घडवत काही मिनिटात पाच थर रचून वरच्या थरावरील गोविंदानं दहीहंडी फोडताच मैदानात एकच जल्लोष सुरू झाला यावेळी हजारो पैठणकर रसिकांनी या उत्सवाचा मनमुरात आनंद लुटलाय रामदास आमदार अंबादास दानवे आमदार संदीपान भुमरे नरेंद्र त्रिवेदी सभापती विलास बापू भुमरे तुषार पाटील आयोजक प्रारब्धचे अध्यक्ष शिवराज पारेख रामदेव खरात पवन बसाटे सचिन उंडाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या उत्सवासाठी प्रारब्ध फाउंडेशनचे सदस्य बाला जगताप यश राजपूत कृष्णा तावरे महेश लोळगे अशोक वाघ प्रसाद सेवनकर आदी आयोजक होते दादासाहेब घोडके एमसीएन न्यूज पैठण